गुड मॉर्निंग एवरीवन, लेसन नंबर 4, रिटर्न प्रैक्टिस, क्लास वर्क एंड होमवर्क। ओके, सिमिलरिटीज एंड डिफरेंस म्हणजे जे आपल्या बॉडी पार्ट्स मध्ये जे सिमिलरिटी आहे, एक सारखापणा आहे आणि काही डिफरेंस, काही वेगळापणा आहे, ते आपण 4th नंबर लेसन मध्ये शिकलो होतो। त्याचे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण रीराइट करून घेऊया आणि काही समजून घेऊया। ओके, फर्स्ट क्वेश्चन आहे, ऑल पीपल हैव द सेम पार्ट ऑफ द बॉडी। तो या ठिकाणी काय आहे, पुट टिक और पुट क्रॉस मार्क अगेन्स्ट इच सेंटेन्स। जे आन्सर रॉन्ग आहे त्यांना टिक करायचं आहे, जे आन्सर एक राईट असेल त्यांना राईट टिक करायचं आहे। ओके, आता ऑल पीपल हॅव द सेम पार्ट ऑफ द बॉडी, जे प्रत्येकाचे पार्ट्स काय आहेत हे सेम असतात, जसं दोन हँड्स, दोन लेग, हेड, आईज, असे। म्हणून ते पहिलं फर्स्ट आन्सर आहे तुमचं राईट। ओके, सेकंड आहे, ऑल पीपल लुक डिफरंट फ्रॉम अनादर, म्हणजे पार्ट्स ऑफ द बॉडी सेम असतात परंतु त्यांचे जे डिफरंट पार्ट्स आहेत ते काय आहेत, सेम नसतात, बरोबर, पण वेगळे असतात थोडे थोडे। जसं राईट येईल, जसं आईज असतात पण कोणाचे ब्लॅक असतात, कोणाचे ब्राऊन असतात, त्या प्रकारे हाईट बॉडी पार्ट्स असतात पण हाईटमध्ये फरक असतो। सेकंड थर्ड थिंग आहे, ऑल पीपल हॅव अ ब्लॅक आईज, प्रत्येक व्यक्तीचे डोळे काळे असतात, नाही रॉंग, मी तिकडे तुम्हाला रॉंग करायचं आहे, त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीचे डोळे रॉंग नसतात, कोणाचे ब्लॅक असतात, कोणाचे ब्राऊन असतात, कोणाचे ब्लू असतात। सेकंड, ऑल पीपल हॅव द सेम हाईट, प्रत्येक व्यक्तीची हाईट ही सारखी असते, नाही कोणाची हाईट जास्त असते, कोणाची हाईट कमी असते, त्यासाठी आपण समजू शकत नाही की प्रत्येकाची हाईट ही सेम असू शकते। सेकंड आहे, अशा प्रकारे या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन कम्प्लीट झालेला आहे, हां ठीक, या ठिकाणी केलं आहे तुम्हाला व्हेरी राईट प्रॉपर असं करायचं आहे। क्वेश्चन नंबर 2, फिल इन द ब्लँक्स विथ द वर्ड्स, फिल इन द ब्लँक्स विथ द वर्ड्स गिवन द ब्रॅकेट। आता या ठिकाणी फोर्ट दिलेले आहे, हां यस, तुम्ही त्या ठिकाणी आवाज येतोय का सर्वांना? आता सेकंड क्वेश्चनमध्ये जे फॉरवर्ड दिलेले आहे तुमचे, फ्लॅट, बिगर, एज, डार्क, यांची हेल्प करून आपल्याला हे खालचे फिल्म्स कम्प्लीट करायचे। जसं पीपल लुक डिफरंट अकॉर्डिंग टू एज, प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या वयानुरूप हा वेगळा दिसत असतो, म्हणजे फर्स्ट आहे एजी एज, म्हणजे या ठिकाणी हे आन्सर त्या ठिकाणी पहिला एक नंबरला आपण लिहू शकतो, बरोबर। सेकंड आहे, पीपल सम पीपल हॅव डॅट डॅस कॉम्प्लेक्सन्स अँड सम पीपल हॅव फेअर कॉम्प्लेक्सन्स, म्हणजे काही व्यक्ती हे काय असतात, डार्क असतात, तर काही व्यक्ती हे फेअर म्हणजे गोरे, तर काही व्यक्ती थोडे सावडे असतात, हां कलरमध्ये त्यांचा, सम पीपल डार्क, सम पीपल म्हणजे डी डार्क, हे 2 नंबरला या ठिकाणी आपण या ठिकाणी लिहू शकतो, बरोबर 2 नंबर। द पीपल ऑफ अ पर्सन बिकम्स डॅश डॅस ॲज ही ऑर शी ग्रो अप, हे वाढणं काय असतं बिगर, म्हणजे प्रत्येक जशा बघायला बॉडी पार्ट्स काय असतात बिकम हे वेगवेगळे कसे असतात, वेगवेगळे असतात आणि ते वाढत असतात बिगर, या ठिकाणी बिगर BIGR बिगर, ते नंबर या ठिकाणी आपण हे नंबर याला लिहू शकतो। लास्ट आहे, सम पीपल हॅव शार्प पॉइंटेड नोज व्हाईल सम पीपल हॅव फ्लॅट नोजेस, काही काहीचे काय असतात शार्प पॉइंटेस असतात, त्याचे हे पीपल काय असतात फ्लॅट असतात, मग या ठिकाणी FLAT फ्लॅट हे नंबर त्या ठिकाणी पुढे आपण या ठिकाणी करू शकतो। अशा प्रकारे 1, 2, 3, 4 आपण या ठिकाणी कम्प्लीट केलेलं आहे, बाकी ओरली असतात, हे ओरली आपलं तर टीचिंग वर्क झालेलं आहे, जसं ओरली बिकम्स बिटवीन द पेयर्स ऑफ द पिक्चर्स गिव्हन बिलो। ओके, दिनेश, हितेश, अशा प्रकारे सगळं सेकंड आहे, त्यानंतर आहे डिफरन्स बिटवीन द 3 पर्सन अँड से हु इज वॉट, टीनेजर अँड ओल्ड मॅन अँड अ बॉय, देखो हे टीनेजर बंटी टीनेजर, ओके राजू यंग टीनेजर ना बंटी बॉय आणि ओल्ड मॅन मिस्टर राजाराम, अशा प्रकारे त्या ठिकाणी या ठिकाणी पिक्चर्समध्ये एजनुसार डिफरंट आपल्या ठिकाणी दिसत आहे। हे इंडिव्हिज्युअल मला तुमची माहिती भरायची आहे, मी माझ्या पद्धतीने भरते माहिती पाहिली, तुम्ही तुमच्या प्रकारे तुमच्या पार्ट्स ऑफ बॉडीबद्दल ती माहिती भरू शकतात, तुमच्या जसे आय हॅव अ अँड शार्प पॉइंटेड फेस,
तुमचा चेहरा कसा आहे? आता माझा चेहरा राऊंड आहे म्हणून मी लिहिला RoUND राऊंड. तुमचा चेहरा जसा असेल तुम्ही लिहू शकतात. कोणाची हेल्प घ्यायची, फादर वडिलांची किंवा मम्मीची मदर हेल्प घ्यायची, त्या ठिकाणी प्रॉपर आन्सर त्याने लिहू शकता तुम्ही. द कलर ऑफ मेनी हिअर इज ब्लॅक. प्रत्येकाचे केस हे ब्लॅक असतात असं नाही आहे. माझे ब्लॅक आहेत म्हणून ब्लॅक लिहिले, कोणाचे ब्राऊन असतील, कोण कुरले असतील, तसं त्या ठिकाणी लिहायचे लिसन प्रमाणे. आय हॅव अ फ्लॅट नोज. माझा नोज आहे, फ्लॅट नोज आहे, FLT फ्लॅट, मी त्या ठिकाणी फ्लॅट नोज दिला आहे. सेकंड आहे, माय आईज आर ब्लॅक इन कलर. माझे डोळे कसे काळ्या रंगाचे. इन हाईट आय एम 5.9 इंच फिट ऑल. तुमची हाईट त्या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायची. अशा प्रकारे ठिकाणी हा लेसन आपण कम्प्लीट करून घेतला. 4 नंबरचा हे रिराईट करायचे तुम्हाला. मी तुम्हाला यासाठी हे तुम्हाला पर्सनली तुम्ही कन्सेप्ट त्या ठिकाणी लिहू शकता. ओके एवरीवन, टेक केअर, बाय.